नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुखवार्तामध्ये सुरुवातीला बातमी एका नव्या ऊर्जेची. या नव्या ऊर्जेची निर्मिती केली आहे ठाण्यातल्या एका मंदिरानं. या विज्ञान युगातली ही सूर्याची एका प्रकारची आराधनाच. नमोस्तु सूर्याय सहस्ररश्मये सहस्रशाखान्वित संभवात्मने सहस्रयोगोद्भवभावभागिने सहस्रसंख्यायुगधारिणे नमः. भारतीय अध्यात्मशास्त्रात सूर्याच्या आराधनेला अतिशय महत्व आहे. रत्नप्रभं देवरमनादिरूपं ठाण्यातल्या वर्तक नगरच्या अय्यप्पा मंदिरातली ही विज्ञान युगातली सूर्य आराधना. आज हे मंदिर चर्चेत आलंय ते त्यावर लावलेल्या सौर ऊर्जेच्या पॅनल्समुळे. 1990 साली ठाण्यातल्या केरळीय समाजातले काही लोक एकत्र आले आणि इथे मंदिर बांधायचं ठरलं. पैशांची जमवाजमव होताच अय्यप्पाचं हे मंदिर प्रत्यक्षात आलं आणि केरळीय समाजातल्या लोकांना अय्यप्पाचं दर्शन मिळू लागलं. देवभक्तीबरोबरच थोडंसं समाजकार्यही करावं असं इथल्या ट्रस्टींच्या मनात आलं. त्यातलं पहिलं पाऊल होतं वीज बचतीचं. त्यासाठी संपूर्ण मंदिरावर 41 सोलर पॅनल्स बसवण्यात आले. त्यासाठी 8.5 लाखांचा खर्च आला. मंदिराला लागणारी सगळी वीज याच सौर ऊर्जेच्या माध्यमातून वापरली जाते. सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती सुरू होताच महिन्याला 40,000 रुपयांच्या विजेची बचत होतीये. सिटी करके डिक्लेयर किया है. इसको हमारा हम्बल कॉन्ट्रीब्यूशन करके हम लोग एक कदम उठाए. इसमें क्या है, पैसा तो क्या बारे में बोलेगा तो हमारा पूरा हमारा इधर ऐसा था अबाउट 40,000 रुपीज़ हमारा मंथली बिल आता था, इलेक्ट्रिक बिल. दैट इज वो सब पूरा वाइप आउट कर दिया. अभी कुछ खास कुछ आता नहीं है. वो मुझे ऐसा ही आवर बिल नहीं ला रहा है. विशेष म्हणजे या सौर ऊर्जेपासून जी वीज निर्मिती केली जाते त्यातली मंदिराच्या गरजेप्रमाणे वीज वापरून झाल्यावर उरलेली वीज MSCB ला परत केली जाते. त्यासाठी एक मीटर बसवण्यात आलाय. त्या मीटर मार्फत ही वीज MSCB ला परत दिली जाते. पावसाळ्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती होणं कठीण असतं. त्या काळात MSCB या मंदिराला वीज पुरवठा करते. ये सोलर सिस्टम जब इंडिया के अंदर चालू हो गया वो टाइम से हम लोगों ने सोचा था अपने को भी ये चाहिए, मगर वो टाइम अपने को पैसा का थोड़ा कैपेसिटी कम था. अभी फिर लास्ट में मीटिंग में दो महीने का पहले का मीटिंग हमारा हो गया, उसमें सजेशन हो गया ये सोलर सिस्टम हमको लाना है. इसके लिए हम लोगों ने 4-5 कोटेशन मंगाया. वो कोटेशन में सबसे रीजनेबल रेट में हमारा जो कोटेशन आया वो हिसाब से हम लोगों ने वो काम शुरुआत करने के लिए आगे कदम उठाया. MSCDCL का आजकल का जो बिल भरने का जो है, यूनिट को हर महीना बिल बढ़ाते जाते हैं. जब 10 रुपया भरने वाला बिल आज 1,000 रुपया हो गया तो वही हिसाब से सबको जरा फायदा पड़ेगा, सबको अच्छा होएगा कि वही हिसाब से एनर्जी बचेगा. MSCB के लिए भी ये फायदा में रहेगा क्योंकि किधर किधर पावर पहुँचा नहीं पाते तो बच्चे का पावर रहेगा तो वो सब जगह पहुँचा पाएगा. ये हमारा विनंती है कि सब लोग इसके पीछे करके सोलर बैठा के लिए. सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारं अय्यप्पा मंदिर हे ठाण्यातलं एकमेव मंदिर आहे. इतर मंदिरांनीही वीज बचतीसाठी असाच उपक्रम हाती घेतला तर तो अनेकांसाठी कल्याणकारी ठरणार आहे. देवाच्या भक्तीला सामाजिक कार्याची जोड मिळाली तर ती भक्ती आणखी सशक्तपणे देवापर्यंत पोहोचते असं म्हणतात. अय्यप्पा मंदिराप्रमाणे सर्वांनीच थोडी वीज वाचवली तर महाराष्ट्रातले काही कोपरे प्रकाशमान होतील. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. राज्यातल्या बऱ्याचशा आदिवासी पाड्यांचा अजून बराच विकास व्हायचा आहे, पण आता या आदिवासी मुलांनी नवनव्या वाटा शोधायला सुरुवात केली आहे. इथली मुलं आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यायला सज्ज झाली आहेत. धुळ्यात अनवाणी धावणारी आदिवासी पोरं आता सिंगापूर गाजवणार आहेत. भरपूर ऊर्जा, भरपूर क्षमता आणि ध्येय गाठायचंच अशी दमदार इच्छाशक्ती असलेले हे सगळे खेळाडू धुळ्यातल्या शिरपूर मधल्या आदिवासी पाड्यातले. या सगळ्यांनी अवघ्या 33 मिनिटात 10 किलोमीटर मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली आहे. यांच्यासारखे 73 खेळाडू पहिल्यांदाच मुंबईत झालेल्या IDBI हाफ मॅरेथॉन मध्ये धावले. अश्विनी चौधरी, जगन पावरा, सोमनाथ पावरा, नारायण पावरा आणि चेतना पटेल या खेळाडूंनी पहिल्या 20 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. हे सगळं
पायात स्पोर्ट शूजच काय तर चप्पलही न घालता. आदिवासी खेळाडूंमधली ही जिद्द पाहता शिरपूर एज्युकेशन सोसायटीनं या विद्यार्थ्यांना थेट सिंगापूरच्या स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉनमध्ये न्यायचं ठरवलंय. जेव्हा विदाऊट शूज आम्ही प्रॅक्टिस करत होतो, रस्त्याने पडता पडता कधी खळट वसायचे, मग ते लागायचं वगैरे, त्याच्यामुळे स्पीड कमी व्हायचा, पिकअप यायचा नाही. आणि आता ते स्केचरचे शूज यूज करतो आहे, त्याच्यामुळे पिकअप पण खूप येतो आहे आणि ते लागणं वगैरे इंजुरी खूपच कमी होऊन गेल्या आहे. जवळजवळ सगळ्याच इंजुरी कमी होऊन गेल्या आहे. पहिल्यांदा असंच बिना शूजचे पडायचो मॅम. आता आहे ना एम ए धोनीने आम्हाला शूज किट अपर हे मिळाले, तेव्हा आहे ना आता ते भेटले. पण आहे ना आम्ही ना पहिल्यांदा असंच पडायचो, आता आता म्हणजे चांगले पडायला लागले, शूज मिळाले ना आम्हाला, तेव्हा स्टेपिंग वाढले, चांगले पडायला लागले मॅम. आमच्या विभागात आदिवासी विभागात बिना शूजचे प्रॅक्टिस करतात. वॉर्मअप वगैरे स्ट्रेचिंग वगैरे काहीच माहीत नसतं तिथे. फक्त पडायचे, सकाळी उठायचे, संध्याकाळी उठायचे, पडायचे. जर आम्हाला हे प्रशिक्षण मिळाले इथे येऊन, तर आम्हाला हे स्ट्रेचिंग वगैरे वॉर्मअप वगैरे सगळे माहीत झालं. सिंगापूर मॅरेथॉनमध्ये धावण्याची तयारी या धावपटूंकडून करून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी श्री विले पार्ले खेळवणी मंडळ नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही संस्था पुढे आली. त्यांच्या शिरपूर एज्युकेशन सोसायटीमार्फत आदिवासी खेळाडूंसाठी विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय. असे कितीतरी मुलं असेल जे आज आम्ही विचार केलं की ट्रायबल एरियातले मुलांना खास करून जर स्पोर्ट्समध्ये आपण ट्रेनिंग दिलं तर काय घडू शकतो, हा त्याच्यामधला एक उदाहरण आहे. आम्ही असा विचार करतो आहे की ते ईश्वरचरणी प्रार्थना भी करतो की ते सिंगापूरमध्ये बी याच्यामधला एखाद मुलगा तरी पुढे यायला पाहिजे अशी माझी मनातली भावना आहे. मॉर्निंग वॉक केले जा रहा था, जब मैं देखा ये बच्चे वहाँ दौड़ रहे रोड पे एंड बेयरफुट, यू नो बेयरफुट इन लोग रन कर रहे, तो उस टाइम पे मैंने देखा अरे इन लोग बेयरफुट कैसा दौड़ रहे. यू नो जब भी मैंने स्टैंडर्ड चार्टर्ड देखा, बाकी मैराथन देखा, यहाँ पे सभी लोग प्रॉपर शूज़ रहते हैं, प्रॉपर क्लोथ रहते हैं, देवर वेयरिंग हाफ शॉर्ट्स और भाग रहे, तो मैंने देखा इनको हम लोग डेवलप करना चाहिए. बिकॉज मैं बाद में पता किया कि इन लोग कौन है, हम लोग का शिरपुर एजुकेशन सोसाइटी के बच्चे हैं ये लोग. तो इन लोग को हम सोचा कि नहीं, इन लोग को हम लोग प्रॉपर प्रमोट करना चाहिए, इन लोग को प्रॉपर सपोर्ट करना चाहिए. और इनको मैंने सोचा कि इनको थोड़ा ट्रेनिंग दे के इनको बॉम्बे लेके आई. सिंगापूरमधल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आता ही मुलं सज्ज आहेत. नव्या देशात नव्या स्पर्धेतला नवा अनुभव त्यांना मिळणार आहे. असंच बळ त्यांच्या पंखांना मिळत राहिलं तर त्यांच्यातूनच उद्याचे मिल्खा सिंग घडणार आहेत. दीपाली जगताप पाटील सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सुखवार्ता मधली पुढची बातमी अशीच प्रेरणा देणारी. पाहूया नाशिक मधल्या एका क्रिकेटपटूची सध्या का चर्चा होती आहे. सुखवार्ताची पुढची बातमी नक्की पहा आणि या गुणी खेळाडूच्या पाठीमागे तन मन धनानं उभे राहा. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार, आशाएं तूफानों को चीर के मंजिल. नाशिक मधल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर क्रिकेटचा सराव करणारा हा दयावान जाधव, लहानपणापासूनच त्याचा एक हात अधू आहे, त्यामुळे उजव्या हाताचाच त्याला उपयोग करावा लागतो. पण म्हणून आपण इतरांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी आहोत असं त्याला मुळीच वाटत नाही आणि हेच त्याच्या खेळातूनही तो दाखवून देतो. सध्या दयावान त्र्यंबकेश्वर तालुका क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. काही वर्षांपूर्वी त्यानं भारत विरुद्ध पाकिस्तानचा अपंगांचा सामना बघितला, त्यानंतर आपणही क्रिकेट खेळू शकतो असं त्याला वाटलं आणि तिथूनच दयावानचा क्रिकेट प्रवास सुरू झाला. एका हातानं अधू असूनही तो स्पिन बॉलिंग टाकतो आणि बॅटिंग करतो. याच अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याच्याकडे त्र्यंबकेश्वर टीमचं नेतृत्व आलंय. दयावानचे आई वडील शेतमजूर आहेत, तो सध्या आयटीआयचं शिक्षण घेतोय. मी टेनिस वरती खेळायचो, पहिले 4 वर्ष टेनिस वरती खेळलो, नंतर मी एक इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली हँडिकॅपची, तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं का मी पण करू शकतो, आपल्या भारतासाठी काहीतरी करू शकतोय, माझ्याकडनं होईल. तिथून मग मी याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला सीझनवरती. माझं एकच स्वप्न राहील का मी इंडियाची जर्सी घालून इंडियाच्या टीममध्ये खेळावं असं.
दयावानचा खेळ पाहून त्याचे प्रशिक्षकही आश्चर्यचकित झाले होते. कुठल्याही सामान्य खेळाडूपेक्षा दयावानचा खेळ उत्कृष्ट असल्याचं ते आवर्जून सांगतात. त्याच्या जिद्दीला तर सलामच करायला पाहिजे, कारण की क्रिकेटमध्ये तुम्ही विचार करा प्रत्येक गोष्टीला दोन हात पाहिजेच, पण हा सिंगल हँडेडली सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपरली करतो. एक बॉलरने बॉलिंग टाकल्यानंतर फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवणे म्हणा, किंवा मग बॅटिंग करताना प्रत्येक वेळेस आपण विचार करतो, आम्ही क्रिकेट शिकवताना सांगतो की दोन्ही हातांनी वाकून खेळा, प्रॉपर खेळा, पण तो एका हाताने इतकी प्रॉपरली खेळतो की त्याचं तो उल्लेखनीयच म्हणावं लागेल ती म्हणजे ती गोष्ट. दयावानची क्रिकेटमधली कामगिरी गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्यानं उंचावतीये आणि भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची त्याची इच्छा आहे. दयावानचा आदर्श क्रिकेटचा देव असं ज्याला म्हटलं जातं तो सचिन आहे. पण दयावानसारखे खेळाडू मुळात एक प्रेरणा आहे. अपंगत्वाला क्लीन बोल्ड करत त्यानं स्वतःच्या बाउंड्रीज मोठ्या करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच सीमा रेषेपलीकडे जाणारे त्याची चौकार आणि षटकार जास्त कौतुकाचे वाटतात. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. मदर ऑफ ऑल पेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रायजेमिनल न्यूराग्लिया या आजारात अतिशय तीव्र वेदना होतात, इतक्या की आत्महत्येला प्रवृत्त करणारा आजार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पण आता या आजारावर वेदनारहित उपचार शक्य झाले. भारतात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया झाली आहे. पुण्याचे रहिवासी असणारे हे आहेत इब्राहिम खान. केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य तरी शांततादायी आरोग्यदायी जाईल असं वाटत असतानाच 15 वर्षापूर्वी त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर वेदना सुरू झाल्या. बरेच डॉक्टर झाले, बरेच इलाज झाले, पण वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. गेल्या 3 वर्षापासून तर त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मरणप्राय वेदना सुरू झाल्या. चेहऱ्याला स्पर्श झाला, मान हलवली किंवा चेहऱ्यावर हास्य आणलं तरी ट्रायजेमिनल न्यूराग्लिया नावाच्या आजाराच्या वेदना सुरू होतात. इब्राहिम खान यांचंही तसंच झालं. ते तर डोक्यावर टोपीही घालत नव्हते, पण त्यांचं वय लक्षात घेता सर्जरी करणंही अवघड होतं. त्यामुळे HGC अपेक्स कॅन्सर सेंटरचे डॉक्टर शंकर वंगीपुरम यांनी त्यांच्यावर शस्त्राचा वापर न करता रेडिओ सर्जरी करण्याचा निर्णय घेत ती यशस्वी केली. यामुळे इब्राहिम खान आता सामान्य आयुष्य जगू लागले. ये कंडिशन जो है बहुत टच से ट्रिगर होता है. पेशेंट टच किया तो पेन आ जाता है, पेशेंट स्माइल किया पेन हो जाता है, क्रंच किया ऐसा किया पेन ट्रिगर होता है, टिल्ट किया ट्रिगर होता है, ऑल दिस आर द ट्रिगरिंग फैक्टर. पेशेंट एब्सोल्युटली फाइन है. ट्रीटमेंट होने के 3 दिन में उसका पूरा दवाई हमने बंद कर दिया. हमसे डॉक्टर साहेबानी एक प्रमोशन स्तर के उतरले आणि इतकी मेहनत घेतली त्यांनी आमच्यासाठी. 18 तास त्यांनी सतत माझ्या मेंदूवर सारखा शिरासारखे फिरत होते आणि शेवटी बरोबर फाळ धरला त्यांनी. आणि जिथे फाळ भरला 5:30 ते बाहेर आले आणि माझ्या दुखण्यावर जेव्हा मारलं त्यांनी, तिथेच दुखतं का? मी म्हणलं हो, यांना फाळ मिळाला. डोक्याला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी दबली गेल्यामुळे किंवा धमन्या आक्रसल्या गेल्यामुळे ट्रायजेमिनल न्यूराग्लिया आजार होऊ शकतो. महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. भारतात दर 1,00,000 महिलांमागे 5.7 महिलांना तर 1,00,000 पुरुषांमागे 2.5 पुरुषांमध्ये या आजाराचं प्रमाण आहे. म्हणजे सरासरी 1,00,000 लोकसंख्येमागे 4 जणांना हा आजार असून महाराष्ट्रात सुमारे 3,000 जण या आजाराने त्रस्त आहेत. या आजारावर रेडिओ सर्जरी केल्यास रुग्ण बरा होण्याचं प्रमाण 90% इतकं आहे. यासाठी येणारा खर्च आहे सुमारे 3,00,000 रुपये. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सरासरी 25 ते 90 मिनिटापर्यंत वेळ लागतो. पण HCG अपेक्स कॅन्सर सेंटरचे डॉक्टर शंकर वंगीपुरम यांनी मात्र अवघ्या 23.7 मिनिटात ही रेडिओ सर्जरी केली, जी आतापर्यंतची सर्वात कमी वेळ असल्याचा दावा करण्यात येतोय. युजली ये ट्रीटमेंट जब हम ट्रीटमेंट रेग्युलर ढंग से करते हैं तो इट विल टेक एनीवेयर बिटवीन 45 to 90 मिनट्स. जो हमने टेक्नोलॉजी इस्तेमाल किया, ट्रिपल F टेक्नोलॉजी, रोबोटिक्स, सब कुछ, उसमें 23.7 मिनट्स में पूरा ट्रीटमेंट खत्म हो गया था. एक बार ट्रीटमेंट पूरा कंप्लीट होने के बाद हमने वापस लिटरेचर में जाके ढूंढ लिया कितना टाइम में ट्रीटमेंट हुआ. वी रियलाइज वी हैव ब्रोकन सम वर्ल्ड रिकॉर्ड. ट्रायजेमिनल न्यूराग्लिया आजारावर उपचार करण्यासाठी अनेक प्रकारच्या न्यूरोसर्जिकल उपचार पद्धतीही उपलब्ध आहेत. परंतु रेडिओ सर्जरीमध्ये शरीरावर साधा व्रणही पडत नाही, तसंच रुग्णाला भूल देण्याचीही गरज पडत नाही. कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना, चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा.
त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा sukhvarta@gmail.com वर. आज सुखवार्ताच्या शेवटी मनावर संस्कार नितीन वागण्याचा. मना वासना दुष्ट कामनये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीति सोडू नको हो, मना सार विचार रा.